24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज। गेल्या 10 वर्षात राज्यात सिंचन क्षमता केवळ 1% इतकीच वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। जलसंपदा खात्याच्या 10 वर्षातल्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची सूचना करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखीन एक झटका दिलाय। 1999 पासून सलग 11 वर्ष जलसंपदा खातं हे राष्ट्रवादीच्या ताब्यात असून मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे सूतोवाच करून राष्ट्रवादीला झटका दिल्याचं मानलं जात आहे। आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्यात अडचणी येतात असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जलसंपदा खात्याला आज दणका दिलाय। गेल्या 10 वर्षात राज्यात सिंचन क्षमता केवळ 1% वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत 0.1% एवढी वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। दूरध्वनीवरून आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, नेमका मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय? ऋषी, सिंचनाची जी स्थिती आहे राज्यातील त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे। आणि आपल्याला माहितीच आहे राज्याच्या स्थापनेपासून आता राज्याची जी सिंचन क्षमता आहे ती जवळजवळ 16% पोहोचलेली आहे। आणि ही खूपच देशाच्या तुलनेत इतर राज्याच्या तुलनेत ही क्षमता जी आहे कमी आहे। आणि गेल्या 10 वर्षात तर राज्याच्या सिंचन क्षेत्रातील प्रगती ही चिंताजनक आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की केवळ 0.1% सिंचन क्षमता गेल्या 10 वर्षात वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर सिंचनावर खर्च केले, मग हे पैसे गेले कुठे असा प्रश्न यामुळे निर्माण होतो। आणि त्याच्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आपण श्वेतपत्रिका काढायला सांगणार आहोत असं म्हटलेलं आहे। ही श्वेतपत्रिका आली तर जलसंपदा विभागातील कारभार निश्चितच समोर येऊ शकेल। कारण आपल्याला माहिती आहे अनेक प्रकल्पांवर निविदा काढल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर त्याची कॉस्ट वाढवली जाते। निविदा काढताना त्याची कॉस्ट वेगळी असते आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष प्रकल्पाचं काम सुरू होतं तेव्हा त्याचा जो कॉस्ट आहे ती अनेक पटीने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कोकणात हे झालेलं पाहायला मिळालंय, विदर्भात हे झालेलं पाहायला मिळालंय। हा पैसा जातो कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय। आणि आज जे महाराष्ट्र काल आणि आज आणि उद्या असा जो परिसंवाद होता विधानमंडळात, त्या परिसंवादात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली की सिंचनाची स्थिती जी चिंताजनक आहे त्याबद्दल आपण जलसंपदा विभागाला गेल्या 10 वर्षातील श्वेतपत्रिका काढायला लागू। ऋषी, जर ही श्वेतपत्रिका जर काढली तर गेल्या 10 वर्षात सिंचनावर किती पैसे कशा प्रकारे खर्च झाले, कुठे किती पाणी अडवलं आणि कुठले कंत्राटदार होते, ओरिजिनल कॉस्ट काय होती, कशा प्रकारे कॉस्ट वाढवली गेली, या सगळ्या बाबी याच्यात समोर येतील। आणि त्याच्यातून जो आर्थिक गैरव्यवहार झालेला बोलला जात आहे जलसंपदा खात्यामध्ये। आणि नक्कीच दीपक आपण माहिती तुमच्याकडनं घेतच राहू। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रकाश बिनसळे आहेत। सर, आपण पाहतोय की कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या जलसंपदा खात्याला टार्गेट करत आता गेल्या 10 वर्षात 0.1% इतकीच राज्याची सिंचन क्षमता वाढल्याचा आरोप केलाय, काय सांगाल? तुमचं काय मत आहे याबद्दल? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात। नक्कीच। आणि हे मंत्रिमंडळ जे असते मुख्यमंत्र्यांच्या अंडर सल्लागार म्हणून
त्या ठिकाणी काम करत असतं आणि त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी असते. त्यामुळे एखाद्या खात्यावरती टीका करणं किंवा एखाद्या मंत्र्यावरती टीका करणं हे योग्य नाही. सिंचनामध्ये जर योग्य प्रकारे काम झालं नसेल तर निश्चितपणे त्याबाबतची माहिती घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जाहीरपणे टीका करणं ही काही योग्य वाटत. भिंसळ, यात महत्वाचा हा प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षात राज्याची सिंचन क्षमता केवळ 0.1% इतकी वाढली आहे आणि ही आकडेवारी इथं टीका नाही. या फॅक्ट बद्दल काय म्हणाल आपण? ही आकडेवारीची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. ही आकडेवारी जी त्यांनी दिलेली आहे ती कशाच्या आधार दिली आहे काय? कारण कॅगचे अहवाल येतात किंवा इतर अहवाल येतात यामध्ये विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये अद्याप ही आकडेवारी कधी आलेली नाही. त्यामुळे ही जी आकडेवारी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्या आकडेवारीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याबद्दल डिटेल प्रतिक्रिया देता येईल. परंतु मंत्रिमंडळाचे निर्णय जे असतात या एवढ्या मोठ्या कामाचे जे निर्णय असतात. प्रकाशजी मी तुम्हाला थांबवतोय. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री जबाबदारी मुख्य संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. नक्की जबाबदारी मंत्रिमंडळाची असते आणि या मंत्रिमंडळाचा जबाबदार मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं. त्यांचं प्रत्येक विधान हे त्यापेक्षाही जबाबदारीचं असतं आणि त्यांनी आकडेवारी सह असं म्हटलंय की राज्याची सिंचन क्षमता मागील 10 वर्षात 0.1% एवढीच वाढली आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जलसंपदा खात्याकडे येते. जबाबदारी मंत्रिमंडळाची असते, एका विशिष्ट खात्याची जबाबदारी होत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.